नमस्कार मंडळी, मी चैतन्य चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शतावरी विषयी बोलणार आहोत। ही एक औषधी वनस्पती आहे। शतावरीला इंग्रजीत ॲस्पॅरगस रेसेमोसस म्हटले जाते। ही वनस्पती हिमालयीन क्षेत्राच्या पायथ्यामध्ये आढळते। शतावरीला आयुर्वेदामध्ये 100 रोगांवर उपचार असे म्हटले आहे। काही भारतीय औषधशास्त्राच्या प्राचीन पुस्तकांमध्ये शतावरीला महिलांचे टॉनिक असे नाव दिलेले आहे। या वनस्पतीला उपटून पाहिल्यावर हिला 100 मुळे दिसतील। 100 मुळे असलेली आणि 100 रोगांवर चालणारी शतावरीबद्दल आणखीन जाणून घेऊयात। आयुर्वेदात हिला वनस्पतींची राणी असे म्हटले आहे। स्त्री व पुरुष दोघांसाठी लाभदायक आणि विशेष करून स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेली अशी ही शतावरी। बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये हिचा वापर केला जातो। मानसिक तणाव, चिंता, भीतीचे अवसाद कमी करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे। तसेच अँटी ॲलर्जिक, आईचे दूध वाढवणारी, रक्तदाब कमी करणारी, अँटीसेप्टिक, शरीराची उष्णता कमी करणारी, अँटी इन्फ्लॅमेटरी, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारी, रक्तातील साखर कमी करणारी, शरीर स्वच्छ करणारी, काम उत्तेजना वाढवणारी, शुक्राणूंची संख्या वाढवणारी असे खूप जास्त गुण शतावरीमध्ये आढळून येतात। मुली व स्त्रियांमधील प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी आणि वांझपणा घालवण्यासाठी, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हिचा वापर केला जातो। ही प्रत्येक महिलेच्या हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत करते। शतावरी चूर्ण रोज काही आठवडे घेतल्याने लहान स्तनांचा विकास करण्यास मदत करते। ही पीएमसी आणि मेनोपॉजच्या लक्षणांना दूर करते। प्रजनन कार्य वाढवण्यासोबतच ओव्होल्युशन आणि मासिक पाळी संबंधित समस्यांना दूर करते। पाळी उशिरा येणे, पाळी न येणे, मासिक धर्मात जास्त रक्तस्राव होणे, मासिक चक्र थांबणे या सर्व समस्यांना सोडवण्याचं काम शतावरी करते। ज्या मातांची लहान मुले आहेत आणि त्यांना दूध कमी येतं, तर अशामध्ये तुपासोबत शतावरीचे सेवन केल्याने दुधाची मात्रा वाढवता येते। गर्भपात आणि अपरिपक्व बाळ अशा समस्यांना शतावरीने थांबवलं जाऊ शकतं। मुलींमध्ये लिकोरिया म्हणजेच पांढरे जाणे या लक्षणांना सुद्धा बरं करता येऊ शकतं। शतावरीच्या पानांचा एक चमचा रस एक ग्लास दुधातून रोज घेतल्याने पांढरे जाणे थांबते। त्वचा संबंधी समस्या जसे की जखम, मुरुम, त्यासोबतच पोटाच्या समस्या जसे की जुलाब, उलटी, अल्सर, ऍसिडिटी, अपचन या समस्या शतावरीने बऱ्या होतात। ही हृदयाला मजबूत बनवते, कोलेस्ट्रॉल कमी करते जेणेकरून हृदयाची कार्यक्षमता वाढते, इन्फेक्शन आणि शरीरातील ताप कमी करते। शतावरीमध्ये संसर्गाशी लढण्याचे गुण असतात। त्याबरोबर टायफॉइड सारख्या तापामध्ये हिचा उपयोग केला जातो। शरीरातील वॉटर रिटेन्शन सूज कमी करण्यास मदत करते। वॉटर रिटेन्शन हे मासिक पाळी आणि मेनोपॉज यामध्ये बाधा उत्पन्न करतात। कफ आणि घशाचे इन्फेक्शन बरे करण्याचे गुण या वनस्पतीत आढळतात। स्त्री आणि पुरुष या दोघांमधील संभोग क्षमता वाढवते। शतावरीत कामोत्तेजना वाढवणारे गुण असतात। यासाठी स्त्रियांना दररोज रात्री अर्धा चमचा शतावरी चूर्ण दुधासोबत घेतल्याने फायदा होतो आणि पुरुषांनी अर्धा चमचा शतावरी चूर्ण व अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घेतल्याने नपुंसकता, शुक्राणू कमी असणे, संभोग मध्ये रुची नसणे, पुरुषांमधील कमजोरी अशा समस्या सोडवून नवीन उत्साह निर्माण करते। तसेच कमरेचे दुखणे कमी करते। शरीरातील उष्णता वाढल्याने लघवीमध्ये जळजळ होते। अशा शतावरीच्या नियमित सेवनाने ही समस्या बरी करता येते। पुरुषांमधील अंडकोशात पाणी भरणे, म्हातारपणात स्मृतिभ्रंश होणे यामध्येही लाभदायक ठरते। शौचासोबत रक्त येणे यामध्ये शतावरीचा काढा घेतल्यास फायदा होतो। शतावरीचे नियमित सेवनाने शारीरिक दुर्बलता आणि कमजोरी दूर होते। त्याबरोबर डोळ्यांसंबंधित आजार जसे की दृष्टी कमजोर होणे, डोळ्यात इन्फेक्शन होणे यावर खूपच गुणकारी मानली जाते। मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शतावरीचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। शतावरीची मात्रा ही फक्त 3 ते 5 ग्रॅम एवढीच असावी। यापेक्षा जास्त शतावरी शरीराला पचत नाही किंवा जास्त मात्रा घेतल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात जसे की वजन वाढणे। किडनी संबंधित आजार असल्यास शतावरीचे सेवन करू नये। ज्या महिलांना एस्ट्रोजन इंड्यूस डिसऑर्डर्स आणि फायब्रोसिस्टिक ब्रेस्टची समस्या असेल त्यांनी शतावरी वर्ज करावी।
काही व्यक्तींना शतावरी घेतल्याने त्वचेची ॲलर्जी आणि श्वासासंबंधी समस्या होत असतील तर हिचे सेवन करणे टाळावे. शतावरी एक नैसर्गिक जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी वनस्पती आहे. ती डोक्याच्या कातडीचे बुरशीजन्य संक्रमण रोखण्यास मदत करते. एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या डोक्याच्या कातडीच्या समस्या होत नाही. केस गळती व केस पांढरे होणे कमी करते. 3 ग्रॅम शतावरी कोमट पाण्यासोबत मध मिसळून घेतल्याने फायदा होईल, पण साखरेसोबत घेतल्यास वजन वाढू शकते. हे पेय बनवण्यासाठी मी इथे अल्प्स गुडनेसचे शतावरी आणि अश्वगंधा चूर्ण वापरले आहे. आपण पाहू शकतो की हे चूर्ण पेस्टिसाइड फ्री आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, म्हणजेच हे चूर्ण 100% नैसर्गिक आहे. हे चूर्ण तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. दोन्हीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आशा करते आजच्या या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि पाहत रहा मी चैतन्या.